आज मॅडम माझ्याकडे एक छोटासा उपक्रम घेऊन आले रिगार्डिंग लहान मुलांचे दात कसे असावेत आणि त्यांचे दात कसे घासावेत. तर प्रथमतः मी माझं नाव सांगेन. माझं नाव डॉक्टर पराग रवींद्र फादर. मी जळगाव येथे प्रॅक्टिस करतो 5 ते 6 वर्ष झाले. प्रश्न असा असतो की हा विषय जो आहे हा शाळेशी रिलेटेड आहे, म्हणजे नक्की हा लहान मुलांशी रिलेटेड असावा. तर नेमके दात असतात कोणत्या प्रकारचे? नेमके 2 प्रकारचे दात असतात. एक तर दुधाचे दात असतात, साधारणतः आपल्याला 1-20 दुधाचे दात येतात, त्याच्यामध्ये 10 वरच्या जबड्यात असतात आणि 10 खालच्या जबड्यात असतात. साधारणतः 1.25 वर्षापासून दात यायला सुरुवात होतात. प्रथमतः आपले समोर 5 दात येतात, ज्याच्याने आपल्याला स्माईलसाठी उपयोगी पडतो. त्यानंतर हळूहळू करून 6 वर्षापर्यंत 4-4.5 वर्षापर्यंत मागच्या दाढी पण यायला लागतात. आणि दुसरे प्रकार असतात कायमचे दात. कायमचे दात हे काही दुधाचे दात पडतात आणि कायमचे दात येतात, परमनंट टूथ म्हणतो आपल्याला. तर साधारणतः 7 वर्षापासून परमनंट टूथ यायला सुरुवात होतं. प्रथमतः खालच्या आणि वरच्या दाढीमधले मोलर्स येतात, मोलर्स म्हणजे दाढी येतात. आणि त्यानंतर 1-1 दात दुधाचा दात पडत जातो. त्यानंतर समोरचे दात येतात जे आपल्या स्माईलसाठी उपयोगी असतात. आणि मग तसे 1-1 करून 16 16 मागचा उपदहाड आणि मेंदहाड असे 1-1 दात आपल्याला यायला लागतात. सगळे दुधाचे दात पडून यायला लागतात. साधारणतः जे परमनंट टूथ असतात हे आपल्याला 6 वर्षापासून सुरुवात होतात आणि पूर्ण यायला तर त्यांना 24 वर्षापर्यंत पूर्ण येतात. अक्कलदाढी पकडून हे झाली तुमची दाताची माहिती. आता दातामध्ये 3 प्रकारचे लेअर असतात. 1 वरचा एनॅमल असतो, तो पांढऱ्या कलरचा असतो आणि खाली पिवळ्या कलरचा डेंटिन असतो आणि मध्ये दातांमधल्या नसा असतात. तर प्रथमतः आपण दाताची काळजी कशी घेतली पाहिजे, लहान मुलांनी दाताची काळजी काय घेतली पाहिजे, काय खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे. तर साधारणतः लहान मुलगा म्हणजे जिथपासून तो आईचं दूध पितो किंवा बॉटलने दूध पितो किंवा ग्लासाने दूध पितो, तर तेव्हापासूनची जर आपण काळजी जर विचार केला तर आपण साधारणतः धरू 1.25 वर्षापासून त्याला दात यायला जर सुरुवात झाली तर तेव्हापासून मातांनी जे रात्री आपण दूध देतो झोपण्याच्या अगोदर त्याच्यामध्ये बॉटल फीडिंग हे बंद केलं पाहिजे. आणि प्रथमतः आपण साखर नाही टाकली पाहिजे. दुधात आपण साखर नाही टाकली पाहिजे. रात्री झोपण्याच्या अगोदर जे दूध असेल ते विना साखरेचं असलं पाहिजे. आणि जे लहान बाळ आहेत, समजा 1.5-2-3 वर्षांचे बाळ, त्यांच्या जेव्हा रात्री दूध पितं बाळ, जेव्हाही दूध पित तेव्हा त्यांनी 2-3 वेळा तरी पाण्याने गोंदी केली पाहिजे किंवा एक ओलं फडकं करून सगळ्या हिरड्यांवर किंवा दातांवर ते फिरवलं पाहिजे. तर पुढे जाऊन दात किडण्याची हे जे असते त्रास जरा कमी होतो. दुसरं असं आहे की मुलांनी दाताची काळजी कशी घ्यावी. प्रथमतः काळजी घेणं म्हणजे आपण त्याला प्रिव्हेंट केलं पाहिजे. कीड जी आहे दातामध्ये ती पहिले आपण प्रिव्हेंट केली पाहिजे, ती मुख्य काळजी असेल. प्रिव्हेंट केली म्हणजे एक तर मी सांगितलं की दुधामध्ये साखर नको लहान मुलांच्या. दुसरं म्हणजे चॉकलेट, बिस्किट, खारी, टोस्ट यासारखे पदार्थ पॅरेंट्सने देणं अवॉइड केले पाहिजे. त्यामध्ये आहे चिप्स, कुरकुरे हे पण दिले पाहिजे. जरी मुलांनी खाल्ले, लहान मुलांनी जरी खाल्ले तरी त्यांनी 2-3 वेळा गुळणा करणे किंवा साधा ओला ब्रश जरी फिरवला तरी चालतो. आता आला विषय ब्रशिंगचा. ब्रशिंगचा विषय असा असेल की लहान मुलांचे जे दुधाचे दात आहेत त्यासाठी एक स्पेसिफिक टूथपेस्ट मार्केटमध्ये अवेलेबल असते. त्याच्यामध्ये खूप सारं मोनोफ्लोरिन असतं, मोनोफ्लोरे असतं, तर त्यामुळे दात किडण्याची क्षमता थोडी कमी होते. त्याच्यामध्ये बऱ्याच कंपन्या आहेत ज्या मार्केट मेडिकल्समध्ये मिळतात. त्याच्या फ्लुराईडमुळे काय होतं की दातामध्ये जे एनॅमल असतं त्याच्यामध्ये कॅल्शियमचं डिपॉझिशन, फॉस्फरसचं डिपॉझिशन वाढतं आणि दात आपल्याला पक्का व्हायला मदत होते. तर लहान मुलांनी, पॅरेंट्सने लक्षात ठेवलं पाहिजे की मार्केटमध्ये जे फ्लुरिडेटेड टूथपेस्ट आहे, स्पेसिफिकली सांगतो फ्लुरिडेटेड टूथपेस्ट, त्या वापरायला पाहिजे. त्याने आपल्याला दात किडण्याची हे जो असेल त्रास जो असतो तो कमी होतो. किंवा 2 दातांच्या फटीमध्ये जर कोणत्या बाळाला अन्न अडकत असेल किंवा कोणत्या दातांच्या खाली हिरड्यांना सूज आली असेल तर लगेच त्या पालकांनी आपल्याला जो जवळचे डॉक्टर आहेत, दातांचे डॉक्टर, त्यांना दाखवलं. आता आपण येऊ ब्रशिंग टेक्निकवर. बेसिकली ब्रशिंग टेक्निक अशी असते की आयडियली 2 वेळा आपण ब्रश केला पाहिजे दिवसातून. 2 वेळा आपण ब्रश केला पाहिजे दिवसातून.
त्यामध्ये असेल की आपण जेव्हा सकाळी उठतो तेव्हा एकदा ब्रश केला पाहिजे आणि झोपताना दूध वगैरे घेतल्यानंतर जेवण केल्यानंतर ब्रश केला पाहिजे. तर असं असेल की ब्रश हा जो आपण करतो सकाळी आणि रात्री हा पेस्ट लावून केला पाहिजे. म्हणजे जे मी बोललो फ्लुरिडेटेड पेस्ट, ही 14 वर्ष वयापर्यंत आपण वापरू शकतो. तर ती पेस्ट करून आपण ब्रश करू शकतो आणि त्या 14 वर्षानंतर आपण नॉर्मल जी कोलगेट आहे किंवा कोणती पेप्सोडेंट आहे किंवा नॉर्मल पेस्ट आहे मार्केटमध्ये जेवढे त्याच्याने ब्रश करू शकतो. जर आपण टेक्निक बघितली तर जे लहान बाळ आहेत, म्हणजे आपण जर बघितलं 1 वर्ष ते समजा 7 ते 8 वर्ष इथपर्यंत ही जी टेक्निक असेल, हा दातांचा जो ब्रश असेल हा एकदम सॉफ्ट असला पाहिजे. बाळांचा ब्रश एकदम सॉफ्ट असला पाहिजे आणि हा ब्रश दातावर आणि अर्धा दातावर आणि अर्धा हिरडीवर ठेवला पाहिजे. आणि ही जी मोशन असेल ही तुमची सर्क्युलर मोशन राहिली पाहिजे. लहान बाळांची जी ब्रशिंग असेल, सुरुवातीला आता 1.5 वर्षाचं बाळ किंवा 2 वर्षाचं बाळ साधारणतः हाताने ब्रश नाही करू शकत, तर मातांनी त्यांना ब्रश करून दिला पाहिजे आणि ती सर्क्युलर अशा याच्यामध्ये पाहिजे. तशी बाहेरून आपण करणारे गालाच्या बाजूने, समोर दिसणारे दाताच्या बाजूने, उजव्या बाजूला, डाव्या बाजूला आणि इवन जो खाण्याचा सरफेस आहे त्यावर पण आपण असं ब्रश केलं पाहिजे. आणि मधल्या बाजूने, जिभेच्या बाजूने, टाळूच्या बाजूने असं हे ब्रशिंग टेक्निक असलं पाहिजे. मधल्या बाजूने सर्क्युलर पॉसिबल नाही होणार मोस्टली, कारण लहान बाळ थोडे हट्टी असतात, पण बाहेरून इझिली ते आपल्याला गोल गोल ब्रश करू देतात. अशी ही दातांची ब्रशिंग टेक्निक आहे. तर आणि ब्रशिंग जसं आपण पेस्ट वापरतो तसं काही माउथवॉश असतात, गुरणाघराचे औषध असतात, तर त्या माउथवॉशने पण आपण वापरू शकतो, लहान बाळांना देऊ शकतो गुरणा करण्यासाठी. हे झालं आपलं दातांची माहिती आणि त्याची काळजी कशी घ्यावी. माझा नेमका पालकांना सल्ला असा असेल की त्यांनी चॉकलेट्स, बिस्किट्स, खारी, टोस्ट, चिप्स, कुरकुरे यासारखे पदार्थ जेवणामधून किंवा जेवणाच्या दोन जेवणांमध्ये जे मध्ये मध्ये बाळं खातात त्यांच्यामध्ये तो अवॉइड केला पाहिजे. आणि मॅक्सिमम त्यांना आपण प्रोत्साहन केलं पाहिजे पालकांनी किंवा टीचर्सने किंवा इव्हन डॉक्टर्सनी की त्यांनी 2 वेळा किंवा 3 वेळा दिवसातून ब्रश करावा, जेणेकरून त्यांना दातांचा त्रास कमी होईल, सूजचा प्रॉब्लेम कमी होईल, किडतील दात कमी आणि तेवढ्यात त्यांना म्हणजे आहार चांगला जाईल, चावलं चांगलं जाईल आणि त्यांची तब्येती चांगली सुधारेल. ही माझी त्यांना विनंती असेल पालकांना. धन्यवाद. धन्यवाद सर.